इचलकरंजीतील वस्त्रोद्योग जिवंत ठेवण्याच्या खोट्या वल्गना करणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वस्त्रोद्योग संपवण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला. विदर्भाचा पुरस्कार काढणाऱ्या फडणवीसांना पश्चिम महाराष्ट्राचं वावड आहे असंही राणे म्हटले आहेत. इचलकरंजी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. आम्ही केलेल्या योजनांचं नाव बदलून भाजपने त्याचं बारसं घातलं आणि शिवसेनेने तर नागरिकांना अधोगतीकडे नेलं अशी टीकाही त्यांनी केली आहे. वस्त्र उद्योग संपवायचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं.